Morals come to the dove at the end. An ant fell into the water. The dove spotted the struggling ant. She broke a leaf and threw it near the ant. An ant climbed gratefully onto it and laid there too exhausted to thank the dove. A few weeks later, a hunter came to the forest to snare some birds. He spread his net and settled down to wait. Quickly, quietly for his first victim. The ant who was passing by saw their preparation. Just then she saw the dove flying swiftly. Towards one of the hunter's net. The ant quickly hit the hunter on his toe and made him cry loudly in pain. Oh my good God. The dove looked down to see where the noise was coming from and noticed the hunter and his net. She flew away to another part of the forest. The ant went back about her daily business. Moral: one good turn deserves another. बोध कथा कबूतर आणि मुंगी. एकदा एक मुंगी पाण्यात पडते. ती पाण्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असते. तिथे एक कबूतर असतो. तो बघतो मुंगी पाण्यात पडली आहे. तेव्हा झाडाचे एक पान तोडून तो पाण्यात मुंगीजवळ टाकतो. मुंगी कशीबशी त्या पानावर चढते व किनाऱ्यावर पोचते व मनात कबूतराचे आभार मानते. काही आठवड्यानंतर एक शिकारी जंगलामध्ये येतो पक्षी पकडण्यासाठी आणि तो तिथे जाळे पसरवतो. शिकारी आपल्या पहिल्या शिकारीची शांतपणे वाट बघत असतो. तिथून तीच मुंगी चाललेली असते. ती बघते की तिथे शिकाऱ्याने जाळे पसरवले आहे व झाडावर कबूतर बसले आहे. ते कबूतर त्या जाळ्यात अडकेल म्हणून ती शिकाऱ्याजवळ जाते आणि मुंगी झाडावरून कबूतर झाडावरून खाली येत असते. त्याच्या जाळ्याकडे जात असते. तेवढ्यात ती मुंगी शिकाऱ्याच्या अंगठ्याला चावते. शिकारी जोरात ओरडतो, अरे देवा. कबूतराला ते ऐकू जाते म्हणून ते दुसऱ्या जंगलात उडून जाते आणि मुंगी आपल्या रोजच्या कामासाठी निघून जाते. तात्पर्य, आपण जर दुसऱ्यासोबत चांगलं केलं तर आपल्या बरोबर पण चांगले होते.